नमस्कार, मी पियुषा. डिजिटल प्रभात मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या मोरक्या चित्रपटाची टीम आज आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्या सोबत संवाद साधणार आहोत. आपल्या सोबत आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर सर. नमस्कार सर, डिजिटल प्रभात मध्ये आपलं स्वागत आहे. सर, मला सांगा की एका लहान मुलाच्या निरागस्तेच्या आधारे आपण एक लीडरशिप कशी असावी याबाबत मोरक्या हा मूवी बनवलेला आहे, तर हा विषय तुम्हाला कसा सुचला आणि चित्रपटाच्याच माध्यमातून हा विषय तुम्हाला का मांडावा असं वाटलं? चित्रपटाच्या माध्यमातून का मांडावा असं वाटलं हे पहिल्यांदा मी सांगेन, कारण मला एक चित्रच दिसलं होतं. ते चित्र म्हणजे या चित्रपटाचं कथाबीजय. 15 ऑगस्ट 2014 पुणे परिसरामध्ये एका खेडेगावामध्ये आम्ही चित्रीकरण करत होतो एका लघुपटाचे. शाळेसमोर राष्ट्रगीत आपलं देशाचं गायलं जात आहे असा तो प्रसंग होता आणि त्या ठिकाणी मी शाळेच्या समोर सगळे त्या दिवशी 15 ऑगस्टला आलेलेच होते सगळे विद्यार्थी. आणि त्या विद्यार्थ्यांच्या मागच्या बाजूला एक ट्रूप होता MCCचा आणि त्या ट्रूपच्या समोर एक त्यांचा लीडर होता मुलगा, जो असा सडसडीत अगदीच आणि लेचाबेचा गुडघ्याला गुडघे खेटणारा आणि आवाजात दम नसलेला असा मुलगा, आणि त्याच्यामागे हे 50 लोक इमानीद्वारे संचलन करतात. त्यांच्यापैकी मागच्या काही लोकांपैकी मुलं खूप छान करत होती परफॉर्मन्स. पण मी विचार केला की यार हे काय चाललेत मेंढरासारखा याच्या मागं. नंतर जेव्हा चित्रपट करायला काय घ्यावं, कुठल्या कॉन्सेप्टला विचार करावा, तेव्हा मला ही इमेज, ही प्रतिमा, हे कथाबीज मला फुलवावं असं वाटलं. भारतीय समाज, भारतीय नागरिक हे मेंढर नाहीत. मग मला वाटायला लागलं की आपण खूप जाणते लोक आहेत आपल्याकडे, खूप आपला जो खेड्यांचा देश आहे हा ग्रामीण देश आहे, शेतकऱ्यांची लेकरं, शेती प्रधान हा देश आहे, याला घेऊन आपल्याला छानपैकी खरं असं भारतीय काहीतरी म्हणायला पाहिजे. आणि म्हणून भारतीय समाज सामाजिक लोकशाहीच्या, समाजवादी लोकशाहीच्या पहिल्या राज्यकर्त्या स्तंभाबद्दल मला काहीतरी भाष्य करावंसं वाटलं या साध्या लोकल ग्रामीण खेड्यातल्या एका गोष्टीतून. माझ्या माहितीनुसार 2014 या चित्रपटाची निर्मितीची सुरुवात झाली, तर 2014 ते 2020 हा कालावधी कसा गेला आणि मूवी रिलीज करायला एवढा उशीर का झाला, कारण काय होती त्याच्या मागची? 2014 च्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी मला एक संकल्पना, एक ऑब्झर्वेशन सुचलं. तिथून प्रक्रिया सुरू झाली पूर्ण वेळ चित्र या पूर्ण लांबीच्या चित्रपटाची असं नाही म्हणता येणार, ते निश्चित झालं. तिथून पुढे माझा आयडेंटिटी लघुपट निर्माण झाला 2015 आणि 2016 आम्ही चित्रीकरणाची पूर्वतयारी सुरू केली. 100-200 छोटी छोटी मुलं, प्राणी पक्षी किडे मुंग्या म्हशी गाई कुत्री यांना सगळ्यांना घेऊन चित्रपट बनवणं, खरं तर पहिला चित्रपट असा बनवू नये, कदाचित चित्रपट करता फ्रस्ट्रेशनने फील्ड सोडू शकतो हे मी शिकलो होतो. पण मी आयडेंटिटीज लहान मुलांना घेऊन बनवली होती आणि मला त्या लहान मुलांच्या किंवा ह्या परिसरातील पर्यावरणातील घटकांच्या मधून लाईव्हनेस, जे माणूसपणाचं नेचरचं जे लाईव्हनेस आहे, जिवंतपणा आहे, तो पुन्हा लोकांना दाखवून त्यांच्या जीवनपणा आणायचा होतो. त्यांना घेऊन काम सुरू केलं. 700-800 मुलांचे ऑडिशन झाले खेड्यापाड्यातल्या. ओरिजिनल नॉन ऍक्टर्सलाच घ्यायचं होतं मोस्टली, कारण ते वेळ देतील, माझी पात्र खरी वाटतील, खऱ्या पात्रांच्या अभिव्यक्तीसुद्धा खऱ्या वाटतील आणि तेव्हा सिनेमा खरा वाटेल. मला खरा सिनेमा करायचा होता. आणि पुढे मग चित्रपट पूर्ण झाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तो सहभागी केला, त्याच्यामध्ये 3 पुरस्कार आपल्याला मिळाले. चित्रपटातील मोरके आपल्यासोबत आहे. रमण, काय सांगशील, कसा अनुभव होता हा सगळा? अनुभव तर भरपूर वेगळा होता, कारण की इच्छा नसतानाही ऑडिशन द्यायला गेलो, बळजबरीनं पाठवण्यात आलं आणि ऑडिशनचे एकदम शेवटच्या टप्प्यात अर्ध्या तासात ऑडिशन दिलं. त्यावेळेस एकदम शोक बसला की इच्छा नव्हती सिलेक्ट झालो लीड कॅरेक्टर मिळाल. त्यानंतर ते मेंढर अशोक या पात्राचा मेंढर संवाद असतो, तो मेंढर राखणं म्हणून काय, तो मेंढ्या राखणं किंवा त्या सीन आहे मेंढीच्या बाळपणाचा, ते कधी पाहिलं नव्हतं, अनुभव घेतला नव्हता त्याचा कधी, ते पण त्यात वेगळं काहीतरी. तो अनुभव असा होता की सांगितलं सर, मी समजून सांगितलं असं सीन करायचा, वाटलं तो सोपा असेल काय, ते आपण तर काय नसतं हे करायचं, आपलं डायलॉग दिले ते म्हणायचं, रिॲक्ट व्हायचं तेवढं करायचं, ते वाटलं होतं लय सोपं असं. पण ज्यावेळेस ते व्हायला लागलं अशा मी घाबरलोच, खरं घाबरलो, म्हणलं अरे हे माझ्याकडनं काय चुकून हे बिल्लू मेलं बिलं तर कसं, टेन्शन यायला लागलं मला, कारण की पहिल्यांदाच होतं ते पाहिलं, मला काय जमत नव्हतं त्याचं नीट. मग भीती वाटत होती की सीनमध्ये खरं खरंच घाबरलं, ते ओरिजिनल आलं सीनमध्ये घाबरलेलं. तुझी इच्छा नसताना तू ऑडिशन द्यायला गेला, तुला कधी असं वाटलं नव्हतं आयुष्यात की तू ऍक्टिंग मध्ये पण जाशील?
देवकर जोकर सिनेमाला अमर सरांचं माझं म्हणलं. आता मी विचारलं डायरेक्टर पोचले देवकर आहेत म्हणलं अमर देवकर देवकर आहेत का म्हणलं आपल्या असतं म्हणला आता चव म्हणला गेलो. असं वाटलं की लुक टेस्ट असेल तिथं फोटोशूट करतात झालं तेवढं असेल पण ऑडिशन त्यांनी वेगवेगळे सिच्युएशन सांगायला लागले. सेकंड राऊंडमध्ये गेलो तिथं जरा टफ होतं बिन गावात हसून दाखवायचं जे ओरिजिनल वाटलं पाहिजे. तुला हसायचं कसं तर सर होते सरांची भरपूर दाढी वाढली सरांकडे मग मी ताप तिथं असं आलं ते ओरिजिनल झाले असलो इथं असलो त्यांनी पण हसले बघ सरांच्या दाढीचं तुला हसायला हा म्हणजे कसं वागवत असेल हा माणूस काय आता मॅगी जर काय लागला मॅगी जर काय लागली अडकलं तर कसं दिसेल ते काय चालत तिला मला नीट करावं मी एकूण नाही का तिच्यासाठी तुम्हाला पैशाची कमतरता पडत असेल माझी किडनी का बघा बिचारी कशी झोपली बघा ती मी एकूण तरी काय तिच्यासाठी माझं कोण नाही तिच्याशिवाय. आपल्यासोबत सिनेमातले आणखीन दोन मेन ऍक्टर आहेत अनिल कांबळे आहेत आपल्यासोबत. तुमच्या पात्राबद्दल थोडं सांग. मी या सिनेमात तुझ्या शाळेत शिकतोय असा ते मुख्य पात्र आहे. त्याचा शिक्षक आहे पीटी आणि 26 जानेवारी निमित्त एक परेड होणार आहे आणि त्या परेडचा शिकवणार आहे टीचर आणि त्याचं लीडर कोण होणार हे पण मी ठरवणार आहे. त्याचा सर्जंट म्हणून जो कोणी असेल त्या ग्रुपचा लीडर असणार आहे. धंदाडक्याचा मुलगा आहे जो त्याला मी नेमलेला आहे त्याला लीडर म्हणून आणि हा एकदा कंपाऊंडच्या इथून जवळ जवळून हा बघतो ते परेड चालू आहे त्याची ऑर्डर बिडर बघतो आणि त्याला असायला मी त्याला बोलत इकडे तू भारी करे हा दिसते तसं आणि तू करून दाखव आणि तू खरंच चांगलं करायला लागतो कॅदक म्हणतो त्याला घ्या हा पण त्या टीचरच्या मनात मात्र नाही आहे आणि सिनेमा बघत त्याला टाळण्यासाठीचे प्रयत्न आणि हे सगळं आणि तो काय होतो पुढे त्याचं काय होतं ह्याबद्दलचा तो सिनेमा ह्याबद्दलचं माझं पात्र एक दुहेरी स्तर असलेलं एक पात्र आहे मला चांगलं पण दाखवायचं आणि आत एक मनात वेगळं काहीतरी आहे असं अशा पद्धतीचा तो रोल आहे. ऐश्वर्या तू काय सांगशील. मी माझं या चित्रपटामध्ये निकिताचं पात्र आहे. खरं तर मला सांगा असं वाटतं की माझा पहिला चित्रपट आहे आणि त्याला एक नाही तर 3 राष्ट्रीय पुरस्कार भेटले तर ती खूप माझ्या अभिमानाची गोष्ट आहे. सो मी खूप थँकफुल आहे अमर सरांची की त्यांनी आम्हाला या चित्रपटामध्ये काम करायची संधी दिली. एकंदरीतच तुमच्याशी दिलखुलाशा गप्पा झाल्या याच्यावरून एवढंच वाटतं की तुमचा हा सिनेमा प्रचंड हिट होईल. डिजिटल प्रभाततर्फे तुम्हाला खूप ऑल द बेस्ट आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.